गुड मॉर्निंग मित्रांनो, डे थ्री थोडंसं चेंज करून आलेलो आहे. डे थ्री आपला बिगिन झालेला आहे. डे थ्रीचं सरप्राईज अचानक ठरलेलं होतं आपलं, की डे थ्रीला मी राईड करायला परत टुवर्ड्स ठाणे जाणार होतो, बट थोडासा चेंजेस केलेले आहेत आपण. आता आपण जातो आहे किल्ले रायरेश्वरला, आणि किल्ले रायरेश्वरवरून आपण आपली जी रिटर्न जर्नी आहे ती स्टार्ट करणार आहे. आम्ही जिथे थांबलेलो आहे तर तिथे तुम्हाला त्या रूम्स दाखवतो. मस्त अशा रूम्स आहेत, तुम्ही वाईमध्ये आलात तरी तर तुम्ही थांबू शकता. तर फटाफट तुम्हाला मी माझ्या रूमवरती घेऊन जातो. आणि रूम कसा आहे तर साधारणपणे हे असं आहे. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघाल, पूर्ण इथे झाडं आहेत आणि अशा कॉटेज आहेत. आणि फटाफट आता आपल्या रूममध्ये जाऊया, आपल्याला काय काय फॅसिलिटीज भेटल्यात आहेत त्या. थोडंसं इग्नोर करा, सामान थोडंसं मेसअप ठेवलेलं आहे. तर असा बेड आहे, त्याच्यात दोन जणं झोपू शकतात. इथे एक्स्ट्रा गाद्या आणि पिलोज पण आहेत. एसी घेतला तर एसी चालू करू शकता, टीव्ही कंटिन्युअस आहे. एक शेल्फ भेटतं, त्याच्यात तुम्ही तुमचे सामान ठेवू शकता. एकंदरीत रूम चांगला आहे आणि नीट अँड क्लीन आहे. मेन म्हणजे जे आहे हॉटेलचं बाथरूम, मी नेहमीच बोलतो की बाथरूम एकदम क्लीन पाहिजे. सो आता हा जो आहे ते तुम्हाला एक मिरर भेटतो, इथे एक शेल्फ आहे आणि बाथरूम साधारणपणे असं आहे, नीट अँड क्लीन. 24 तास गरम पाणी तुम्हाला इथे भेटतं आहे. तर हा पूर्ण असा रूम आहे. प्रशांत खो, गुड मॉर्निंग प्रशांत. हां, तर हा एकंदरीत असा एक रूम आहे. चला तर मग आपण थोड्याच वेळात आपलं डे थ्रीची राईड चालू करणार आहोत. तर फटाफट मी तुम्हाला एसजे कॅम्पवरती भेटतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर डे थ्रीची आपली जी सरप्राईज राईड होय ती सुरू झालेली आहे. म्हणजे हा प्लॅन अचानक ठरला होता माझा, किल्ले रायरेश्वरला व्हिजिट करायचे. कारण की मी जिथे थांबलो आहे वाईला, तिथून किल्ला 30 किलोमीटरवरती आहे. तर रात्री अचानक प्लॅन केला की आपण जाऊया आणि मग नंतरला आपला परतीचा प्रवास सुरू करूया. तर वाईतनं मी पास झालेलो आहे आणि रायरेश्वराच्या जाण्यासाठीचा हा रस्ता आहे. खूप थंडी आहे मित्रांनो, 7:40 झालेले आहेत आणि थोडा हलका हलका दुखा आहे, बट थंडी खूप आहे. माझ्या ह्या ग्लोब्समधनं आतमध्ये थंडी जाते आणि हात थोडेसे अकडल्यासारखं होत आहे, गार पडलेत. तर हा जो परिसर आहे तो पूर्णच्या पूर्ण ॲक्च्युअलमध्ये खूप असं भारीच आहे यार. हे सातारा स्विनिंग असं प्लेस आहे, नक्की व्हिजिट करा जर तुम्ही मुंबई पुण्याचे असाल तर. धोम धरणाच्या आता आम्ही या साईडला आहोत. ते हे धोम धरणाचं पात्र आहे, पूर्ण एरिया सगळा धोम धरणाचाच आहे. आणि रायरेश्वराला जायला ही अपोजिट साईड आहे. तर रस्ता थोडा मध्ये चांगला होता, बट आता हा रस्ता थोडा आपल्याला खराब भेटला आहे. तर स्पीड थोडा कमी केलेला आहे, तसं आपण टायमातच आहोत. 8:05 झालेले आहेत. मी 7:30 निघायचा विचार केलेला, बट ठीक आहे, अर्धा तास मागे पुढे. रस्ता चांगला आला तर सुभेदारला पळवेन. एकतर पूर्ण या थंडीमध्ये सुभेदारला मी पळवतोय. रायरेश्वराला जाण्याचा हा रस्ता आहे, पण रस्त्याची अवस्था पूर्ण बिकट आहे. रस्ता गायबच आहे, बट आजूबाजूला मस्त असे सिनरीज आहेत. पावसाळ्यात तर इथे खूप बघण्यासारखंच असेल. तर जांभळी गाव आहे, त्या गावातून रायरेश्वराला जाण्याचा रस्ता आहे. पूर्ण हा व्ह्यू बघा, मस्त असं व्ह्यू आहे. थंडी आहे इथे, पूर्ण हात पूर्ण आमचे सुन्न झालेले आहेत. मध्ये हा डोंगर आहे, हाच मे बी रायरेश्वरच असावा. चला तर तुम्ही हा थोडा रस्ता आहे तो एन्जॉय करा. हा घाट सेक्शनच सुरू आहे, मस्त असा एक घाट आहे.
जवळजवळ 2 ते 3 किलोमीटरचा घाट आहे. असा हा पूर्ण डोंगर, म्हणजे हा एक डोंगर असं पूर्ण आम्ही असं करत आलेलो आहोत. रस्ता इथून दिसणार नाही, कारण की पूर्ण इथे हे जंगल आता दिसतंय. पूर्ण हा व्ह्यू बघा मित्रांनो, पूर्ण व्ह्यू एकदम मजा वाटते यार इकडनं बघायला, खूप भारी खूप भारी. तर आता आपण इथून जाणार आहोत गाडी घेऊन, तिथपर्यंत जाणार आहोत. तिथून असं वर चढायचं आहे आपल्याला, तिथे पायऱ्या आहेत आणि हा जो कातळ आहे ना, त्या कातळाला पायऱ्या केलेल्या आहेत. सो आपण ॲक्च्युली बॅक साईडनी जातो आहे, या किल्ल्याला एंट्री फ्रंटमधनं आहे. तर बघूया आपल्याला तिथपर्यंत गाडी घेऊन जायची आहे, बघूया चला. तर रायरेश्वरावरती आपण आलेलो आहे. जस्ट जी बॅक साईड आहे इथून टू व्हीलर यायला जागा आहे, बट टू व्हीलर चढवताना चौकस चढवावी लागते कारण पूर्ण रस्ता थोडासा खराब आहे. आता आपल्याला पूर्ण ही जी बॅक साईड आहे ती बॅक साईडने आपल्याला जायचं आहे. फ्रंट साईड आहे ती भोर, पुन्हा भोर इथून आहे. तर चला फटाफट, मे बी 20-25 मिनिट्स आपल्याला लागतील किल्ला चढायला. तर अशी इथून असे नागमोडी वळणाचा अशी पायवाट आहे, थोडा वेळ लागेल बट चला सुरुवात करूया. पायऱ्याच्या चरणस्पर्शाने जगदंब जगदंब जगदंब, स्लिपरी आहेत पायऱ्या. जो व्ह्यू आहे तो व्ह्यू तुम्ही बघा, पूर्ण असं हा डोंगर. थोडंसं चढलं आहे बट श्वास एकदम फुल आहे. असं इथून जायचं आहे, फटाफट जाऊया. थोडासा श्वास फुलला आहे आमचा, कारण की इथून आलो आहे पायऱ्या चढण सवय नाही ना. तर आता या लोखंडी पायऱ्या आपल्याला चढायचे. व्ह्यू दाखवतो माझ्या पाठचा, मस्त असा व्ह्यू आहे. चढायला आपण सुरुवात करूया. रेलिंग आहे, रेलिंगला पकडूनच जातोय कारण हे पूर्णच्या पूर्ण हलतं आहे. जुन्या पायऱ्या आहेत, म्हणजे नंतरला या मोठ्या पायऱ्या केलेल्या आहेत. या दगडाच्या दगडामध्येच का टाचलेल्या पायऱ्या आहेत. एक मिनिट आपण विश्रांती करूया, हवा पण एकदम थंड चालू आहे. एक मिनिटाच्या विश्रांतीनंतर आपण आपला प्रवास पूर्ण स्टार्ट केलेला आहे. गडाच्या पाठीमागच्या पायऱ्यांनी वर येतात. मानवनिर्मित रस्ता ही वाट आहे, या वाटेने आपल्याला सरळ जायचं आहे. आपण किल्ल्याच्या जिथे किल्ला होता आणि महाराजांनी शपथ घेतली होती तिथे ही वाट जाऊन थांबते. हा पूर्ण किल्ल्याचा भाग आहे. आम्ही त्या तिथून चालत आलेलो आहे. गडावरती गड्याचा जो कड आहे तिथे अशी लोखंडी रेलिंग आहे आणि ही पुढपर्यंत गेलेली आहे, म्हणजे बहुधा पूर्ण या रायरेश्वराच्या मंदिराजवळ जो भाग आहे, गड आहे किंवा डोंगर आहे, या गडाच्या पूर्ण चारी दिशेला तशी रेलिंग केलेली आहे. पठारावरती येतात किंवा या गड
त्या गडावरती येतात. 10 ते 15 मिनटं आम्ही चालतो आहे. अजून आपल्याला रायरेश्वराचं जे देऊळ आहे ते अजून आलं नाही आहे. सो जी तुम्हाला बॅक साईडनी जर समजा आलात तुम्ही तर थोडंसं चालावं लागेल, 15-20 मिनटं. असं जंगलातूनच वाट आहे, बट रस्ता चांगला केलेला आहे, ब्लॉक्स टाकलेले आहेत. सो एवढं काही अडचण येणार नाही. चला प्रवास चालू करूया. तर इथे तुम्ही कॅम्पेन पण करू शकता. इथे आता ती व्यवस्था झालेली आहे. हे कार्ड आहे, तुम्ही पॉज करून नंतरला पाहू शकता. इथे तुम्हाला कॅम्पेन करायचं असेल कोणाला तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते बुकिंग करू शकता. तर इथे थोडंसं आम्ही मंदिराच्या जवळ येताच पाण्याचा एक कुंड दिसतो आहे, तुम्हाला दाखवतो. या इथून पाणी येते, पाझरत आहे आणि पूर्ण हे पाणी हे साठवलेलं आहे. मंदिर जवळच आहे. मे बी आता पाण्याचा त्या जो सोत्र आहे, पाणी जिथे साठवलं होतं तिथून थोडंसं वरती आला तर रायरेश्वराचं ते देऊळ आहे ते दिसतं. तिथे रायरेश्वराची माहिती आहे, फलक आहे. तर ती तुम्हाला दाखवतो, पॉज करून वाचू शकता. मराठा साम्राज्याचा आणि रियासतीचा जो उगम आहे तो ह्याच देवळातनं झालेला आहे. इतिहास जो आहे तो याच देवळातनं सुरू झालेला आहे. वयाच्या 16व्या वर्षी शिवछत्रपती जे राजे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज यांनी याच देवळात येऊन शपथ घेतली होती स्वराज्य बनवण्याची, स्वराज्य वाढवण्याची. तर चला या अशा ऐतिहासिक अशा देवळात आपण जाऊया आणि त्या देवाला नतमस्तक करूया. आणि आपलं हे जे राज्य आहे, हिंदूंचं जे राज्य आहे, ते असंच कायम राहो अशी आपण ही प्रार्थना करूया. तो या देवळात जसं आपण एंट्री करतो तेव्हाच उजव्या हाताला 2 नंदी आहेत ठेवलेले, शिवकालीन नंदी आहेत. तर रायरेश्वराचं हे जे देऊळ आहे याच्या आपण मध्यभागी आहोत आणि पूर्ण असं पुरातन असं पूर्ण बांधकाम आहे. इथे हे लाकडी खांब पण एकदम जुने आहेत. समोर जी भिंत आहे, या भिंतीवरती जे कलाकृती आहेत त्या पण खूप जुन्या दिसत आहेत. आणि जे शिवलिंग आहे त्याचा जो एंट्रन्स आहे तिथे गणपतीची एक मूर्ती आहे, पूर्ण ती गिरण अवस्थेत आहे. व हे मंदिराचा पूर्ण एंट्रन्स आहे. बघत असाल तर पूर्ण अशी जी बांधकाम आहे खूप जुने दगडी बांधकामच आहे. सो मंदिराच्या आतमध्ये जाऊया आपण. मंदिर तुम्ही जर बघाल तर पूर्ण असं दगडी बांधकाम तुम्हाला बघायला भेटेल. हे खांब आहेत त्या काळचे. मंदिर आहे तिथे खांब दिसतात तुम्हाला. सगळे बांधकाम आहे हे दगडी बांधकाम आहे. वरती मंदिराचा कळस आहे. हे अष्टकोनी असा भाग आहे पूर्ण. 1, 2, 3, 4, 5, 6 खांब आहे. या 6 खांबांवरती हे रायरेश्वराचं देऊळ आहे. हा मधला पोर्शन आहे. पुढे येताच मस्त असं कमळ कोरलेलं आहे. पूर्ण असं दगडी बांधकाम आहे मित्रांनो. आणि इथे फोटो आणि शूटिंग करायला आपण परमिशन घेऊनच केलेलं आहे. सो तुम्ही आलात तर परमिशन घेऊनच करा. पुढे येतात आपल्याला शंकराचे पिंड, शंकराची मूर्त दिसते. सो त्याला आपण वंदन करूया. पूर्ण असं मेन एंट्रन्स आहे. ते किती वर्ष झाले म्हणजे पूजा करता आणि काय थोडीशी आम्हाला माहिती द्या. आम्ही इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या पूर्वीपासून आहोत. ओके. तेव्हापासून या रायरेश्वरी पूजा अर्चा या ठिकाणचे शिवाजी जंगम स्वामी करत आलेले आहेत. ओके. हां दुसरं काय बोला. ही जी कलाकृती आहे याला तुम्ही आता जे काहीतरी नाव घेतलं हे म्हणजे पांडवांनी बांधलेलं आहे अशी आख्यायिका आहे. हे पूर्वी मंदिर पांडवांनी बांधलेलं अशी आख्यायिका आहे. आणि ह्या मंदिराला हेमाडपंथी मंदिर म्हणतात. ओके.
अशी बरीच मंदिरं आहेत हे म्हणत म्हणते आपल्या भारत देशामध्ये, त्याच्यापैकी हे एक आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी सगळे शाकरे लोक आहेत, तिथे मांसाहार चालत नाही गडावरती बिलकुल. तिसरं म्हणजे पुराणामध्ये 12 ज्योतिर्लिंग प्रसिद्ध असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज इथे न जाता इथे का आले हे विशेष आहे. कारण पुराणामध्ये 12 ज्योतिर्लिंग हे प्रसिद्ध असताना तिथे महाराज जायला पाहिजे होते, पण तिथे न जाता इथे का आले हा मोठा एक गुड प्रश्न आहे. त्याचं उकल होणं कठीण आहे, कारण महाराजांना काहीतरी परिस्थिती आल्याशिवाय ते देऊ शकले नाही. आणि इथे महाराज येऊन आमचे शिवाजंगम इतिहास त्याचं नोंद आहे. शिवाजिंगम आणि रुद्रघोषामध्ये महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराजी शपथ दिली आणि रायदेशांना जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाच्या जोरावर किंवा त्यांच्या सामर्थ्यावर छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आणि म्हणूनच आज आपण तुम्ही आम्ही हिंदू होऊन जगत आहोत. बरोबर, कारण रायदेशराचा आशीर्वाद फार मोठा आहे. मोठा आहे, त्याच्या आशीर्वादामुळे सगळं त्यांना शक्य झालं. आणि त्याने हेरलं की बाबा ह्या रायदेशराचा इथे आपण अभिषेक केला आणि त्याने तिथून मग त्यांनी सुरुवात केली स्वातंत्र्य लढ्याची. आपला स्वराज्य निर्माणाचा इतिहास हा इकडनंच आहे. हां, इकडनं झाला. ओके, धन्यवाद काका. ओके. ही शंकराची ऐतिहासिक अशी पिंड आहे, मराठी साम्राज्याचा उगम जिथून झाला अशी ही साक्षीदार असलेली ही पिंड. आणि हा पूर्ण जो घुमट आहे असा अष्टकोनी घुमट हे तिची अशी आखणी. आणि जसं काकांनी सांगितल्याप्रमाणे पांडवांच्या हातातून हे झालेलं हे देऊळ. आता आपण बाहेर जाऊन मंदिर बाहेर कसं आहे ते पाहूया. मंदिराचा हा बाहेरचा भाग आहे, पूर्ण असं मंदिरची बाहेरची बाजू आहे. बांधकाम तुम्ही बघाल इथे पूर्ण हे दगडी बांधकाम आहे आणि ॲक्च्युली याचा कळस झाकला गेलेला आहे वरती पत्र्याचा, बट दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडं. तर पूर्ण असं तासलेलं आहे इथे. तर पूर्ण मंदिराचा हा परिसर, वातावरण एकदम सुंदर असं वातावरण आहे इथे. पुढे महाराजांची मूर्ती आहे, तिथे आपण जाणार आहोत आणि तिथे आपलं मस्तक ठेवून महाराजांचा आशीर्वाद घेऊया. तर रायरेश्वराच्या देवळात आपल्याला हे तीन नवीन मित्र आपल्याला जॉईन झालेले आहेत, तर आपण त्यांची ओळख करून घेऊया. हे पण आपल्यासारखेच गड किल्ले प्रेमी आहेत आणि त्यातले एक जे आहेत निखिल करून, ते एका मोठ्या अशा प्रतिष्ठानाला चे जॉईंट असे कार्यकर्ते आहेत. सो आपण कधी पुढे जेव्हा जाऊ गड किल्ल्यावरती, सो त्यांच्याकडनं आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. आणि ते जवळजवळ 30 किल्ले फिरलेले आहेत. सो थोडंसं आपण त्यांच्याकडनं ओळख करून घेऊया त्यांची, आणि असंच पुढे कधी आपल्याला ते भेट हे एका मोठ्या अशा प्रतिष्ठित अशा प्रतिष्ठानाला जॉईंट आहेत. सो ते थोडंसं आपल्याला इन्फॉर्मेशन देतील आणि ते पण आपल्यासारखेच गडकिल्ले वेडे आहेत फिरण्यासाठी आणि त्यांनी खूप सारे किल्ले पाहिलेले आहेत. सो निखिल आपल्याला थोडंसं माहिती देतील की गडकिल्ल्यांचं काय असतं आणि आपण आपला हिंदू धर्म आणि आपली संस्कृती आणि महाराजांचं जे वेड आहे ते कुठल्या लेवलला आपण केलं पाहिजे हे थोडंसं आपल्याला निखिल सांगतील, जेणेकरून आपल्या जे चॅनल आहे त्याला मदत होऊ शकते. तर निखिल शिवराय, मी निखिल जावळकर. गडकिल्ले फिरण्यासाठी सगळ्यांनी म्हणजे आवर्जून बाहेर पडलं पाहिजे आणि प्रत्येकाने म्हणजे गडावरती जाऊन एक महाराजांचा इतिहास जपला पाहिजे आणि एक महाराजांची एक शिकवण म्हणजे शिकवण एक मनात घेऊन चाललं पाहिजे. तर किल्ले रायरेश्वरात आम्ही उतरतोय आणि हा रायरेश्वरावरचा जो माझा व्हिडिओ आहे तो इथेच मी संपवतो, कारण आता मला इकडून जिथे आम्ही स्टे केला होता तिथे जायचं आहे. तिथे आमचं सामान ठेवलेलं आहे, ते सामान कलेक्ट करून रेडी होऊन रिटर्न जर्नी स्टार्ट करायची आहे. होप सो तुम्हाला माझ्या हा रायरेश्वर मंदिरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका, आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जगदंब. चला असंच परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया.
नवीन किल्ला, नवीन काहीतरी एक ठिकाण लवकरच प्लॅन करणार आहे। चला तर मग फटाफटाफट मी उतरतो, अजून ट्रॅव्हल करायचं आहे खूप मित्रांनो, आणि तुम्हाला रिटर्न जर्नीचा ब्लॉग म्हणून टाकणार आहे, तो डायरेक्ट तुम्हाला आता AJ कॅमवरतीच भेटतो। टिल देन बाय।